लक्ष्मीनगरच्या पॉश भागात फिरणाऱ्या एका तृतीय पंथीने एका वृद्ध दाम्पत्याला गंडा घातला. त्याने बोलता बोलता विश्वासात घेत त्यांचे पैसे व सोन्याची अंगठी घेऊन पळ काढला. वृद्ध दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. लक्ष्मीनगरमध्ये संगीता 55 वर्ष व सुधीर वानखेडे 65 वर्ष हे पती पत्नी राहतात. 17 जुलै रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास एक तृतीय पंथी त्यांच्या घरी पोहोचला. या परिसरात कुणाचे लग्न झाले आहे का किंवा कुणाकडे बाळाचा जन्म झाला आहे का अशी विचारणा केली. सुधीर यांनी याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले. माणुसकी म्हणून संगीता यांनी त्याला पाणी पिण्याबाबत विचारले. आरोपीने होकार दिला व पाणी पिले. त्यानंतर सुधीर यांच्याशी बोलताना त्यांनी दाम्पत्यांना संमोहित केलं. पाप पुण्याच्या गोष्टी सांगितल्या. त्याने एक शेवाळी रंगाचा टी शर्ट खाली ठेवला व दाम्पत्यानं रोख 11,500 रुपये व 4 तसेच 7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या ठेवल्या. मी शुद्ध करून देतो म्हणत त्यांना घेऊन पूजा करण्याच्या बहाण्याने जेरीज लॉनजवळ गेला. तेथे त्यांना पाठमोरं उभे राहण्यास सांगून गायब झाला. सुधीर यांनी वळून पाहिले असता तो दिसलाच नाही. त्यानंतर वानखेडे दाम्पत्यानं त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो दिसलाच नाही. संगीता यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या 318 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे फोटो देखील व्हायरल झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. तर लक्ष्मीनगरला येते एक सुधीर वानखेडे आणि यांचं वय 65 वर्षे आणि त्यांची मिसेस संगीता वानखेडे हे दोघे राहतात. या ठिकाणी दिनांक 17/7/24 रोजी सकाळी 11 वाजे सुमारास एक तृतीय पंथीच्या वेशामध्ये एक इसम आला आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना तिथे संमोहित केले. काही एक पा पुण्याच्या गोष्टी सांगून आणि इतर त्यांच्याकडे जे काही पैसे असतील किंवा जे सोनं असेल ते त्याचं शुद्धीकरण करून देऊ अशा याच्यामध्ये एका कपड्यामध्ये ते दागिने आणि पैसे ठेवायला सांगितले आणि नंतर एक छोटीशी पूजा करतो असं सांगून बाहेर घेऊन गेले आणि तो तिथून पसार झालेला आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.